गेल्या 24 तासांमध्ये औरंगाबाद आणि बीड वगळता 6 जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या आहेत, तर पावसाची नोंद ही 4.49 मिलीमीटर एवढी झाली आहे। दुष्काळाने होरपळत असलेल्या मराठवाड्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या 3-4 दिवसात राज्यात मान्सूनचं आगमन होणार आहे। तत्पूर्वी पूर्व मौसमी पावसाच्या सरीमुळे उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळत आहे। मराठवाड्यात पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाची वार्षिक सरासरी 779 मिलीमीटर एवढी आहे। मान्सूनच्या आगमनापूर्वी दाखल झालेल्या पूर्व मौसमी पावसाने नागरिकांना दिलासा मिळाला आहे। गेल्या 24 तासात मराठवाड्यात औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात वगळता उर्वरित 6 जिल्ह्यात पूर्व मौसमी पावसाच्या सरी कोसळल्याने विभागात सरासरीच्या तुलनेत 4.49 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। यामध्ये जालन्यात 0.11 मिलीमीटर, परळीत 0.40 मिलीमीटर, हिंगोलीत 1.50 मिलीमीटर, उस्मानाबादेत 1.13 मिलीमीटर, लातूरमध्ये 14.49 मिलीमीटर आणि नांदेडमध्ये सर्वाधिक 18.26 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। दुष्काळाने होरपळत असलेल्या मराठवाड्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीत दमदार पावसाची नितांत गरज असल्याने मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा केली जात आहे।